नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर आनंद शिंदे, लक्ष्मीबाई भाऊराव पाटील महिला महाविद्यालय सोलापूर। विद्यार्थी मित्रांनो, माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत करतो। विद्यार्थ्यांनो, आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण मुस्लिम काळातील शिक्षणाचे जे प्रकार आहेत त्या शिक्षणाच्या प्रकारांविषयीची माहिती अभ्यासणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, मुस्लिम किंवा इस्लामिक काळामध्ये अनेक प्रकारचं शिक्षण जे आहे ते शिक्षण दिलं जात असलेलं आपल्याला दिसून येतं की ज्या शिक्षणाचे वेगवेगळे प्रकार मुस्लिम काळामध्ये पाडले गेले की ज्याच्यामध्ये एकूण 5 प्रकारचं शिक्षण मुस्लिम काळामध्ये दिलं जात असलेलं आपल्याला दिसून येईल की ज्यातला पहिला प्रकार आहे तो म्हणजे लष्करी शिक्षण। म्हणजे लष्करी शिक्षण मुस्लिम काळामध्ये दिलं जात होतं। त्यानंतर दुसरा प्रकार आहे ललित कला। ललित कलांचं शिक्षण मुस्लिम काळामध्ये दिलं जात होतं। त्यानंतर तिसरा प्रकार आहे हस्तकला। म्हणजे हस्तकलांचं शिक्षण एक मुस्लिम काळामध्ये दिलं जात होतं। स्त्री शिक्षण म्हणजे स्त्रियांना देखील शिक्षण देण्याचा प्रकार मुस्लिम काळामध्ये घेतला किंवा केला जात होता, त्यामुळे स्त्री शिक्षण हा एक वेगळा प्रकार मुस्लिम काळामध्ये असलेला आपल्याला दिसून येतो। आणि शेवटचा प्रकार आहे तो म्हणजे वाङ्मयाचा विकास हा एक शिक्षण प्रकार मुस्लिम काळामध्ये असलेला आपल्याला दिसून येईल। तर हे जे 5 प्रकारचं शिक्षण आहे, हे 5 प्रकारचं शिक्षण साधारणपणे मुस्लिम काळामध्ये दिलं जात होतं याविषयीची माहिती जी आहे ती माहिती आपण थोडक्यात आता बघूया। तर त्यातील पहिला जो प्रकार आहे तो पहिला प्रकार म्हणजे लष्करी शिक्षण। म्हणजे लष्करी शिक्षण हा मुस्लिम काळातील एक महत्त्वाचा आणि शिक्षणाचा प्रकार होता। कारण मुस्लिम राज्यकर्त्यांनी आपली साम्राज्य जी आहेत ती भारतामध्ये विविध काळामध्ये स्थापन केली। ती स्थापन करण्यापाठीमागचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे त्यांच्याकडं असणारं युद्ध कौशल्य आणि लष्कराचे उच्च प्रकारचे नियोजन। म्हणजे त्यांच्याकडं युद्ध कौशल्य मोठ्या प्रमाणामध्ये होतं आणि त्याचबरोबर लष्करी क्षमता जी आहे ती लष्करी क्षमतासुद्धा त्यांच्याकडे फार मोठ्या प्रमाणामध्ये होती। आणि लष्कराचं नियोजन जे आहे हे नियोजन देखील ते चांगल्या प्रकारे करत होते। आणि त्यामुळं मुस्लिम काळामध्ये ज्या मुस्लिम सम्राटांनी भारतावर जवळपास 650 वर्ष राज्य केलं त्याच्या पाठीमागचं कारण हेच आहे की लष्करी ताकद ही फार मोठ्या प्रमाणामध्ये त्यांच्याकडे होती। कारण लष्करी शिक्षण जे आहे हे लष्करी शिक्षण मुस्लिम काळामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये दिलं जात असलेलं आपल्याला दिसून येईल। आणि वैशिष्ट्यपूर्ण युद्ध कौशल्य आणि लष्कराची ताकद यांच्यामुळे आपण युद्ध जिंकणारच अशा प्रकारचा आत्मविश्वास त्या राज्यकर्त्यांकडे होता। म्हणजे आपल्याकडे असणारा लष्करी सामर्थ्य आणि आपलं जे नियोजन आहे याच्यामुळं आपण युद्ध जिंकूच अशा प्रकारचा आत्मविश्वास त्यांच्याकडे होता। आणि त्यामुळंच त्यांनी भारतावर 650 वर्ष राज्य केलेलं आपल्याला दिसून येईल। त्याचबरोबर राज्यकर्त्यांनी आपल्या मुलांच्या लष्करी शिक्षणाकडे देखील विशेष लक्ष दिलं होतं। म्हणजे जे कोणी राज्यकर्ते राजे सम्राट होऊन गेले त्यांनी आपापल्या मुलांच्या लष्करी शिक्षणाकडे देखील विशेष लक्ष दिलं। राजकारभाराचे व युद्धकलेचे शिक्षण राजपुत्रांना सक्तीचं केलं होतं। म्हणजे राज्यकारभार कसा चालवायचा, राजनीती कशी करायची आणि युद्ध कौशल्य याचं शिक्षण जे आहे हे शिक्षण राजपुत्र जे आहेत या राजपुत्रांना सक्तीनं दिलं जात होतं। मुघल सम्राट जे होते त्या मुघल सम्राटांनी तर लष्करी शिक्षणाकडं अधिकच लक्ष दिल्याचं आपल्याला दिसून येईल। आणि त्यांनी आपली जी काही मोघल सत्ता आहे किंवा मोघली सत्ता आहे ती तिचा अंमल अखंडपणे हिंदुस्थानवर चालवला होता। म्हणजे आपण छत्रपती शिवाजी महाराजांची सिरियल बघितली असेल किंवा संभाजी महाराजांची सिरियल बघितली असतील, सिनेमा बघितले असतील, याच्यामध्ये आपल्याला दिसतं की मुघल सम्राट जो होता तो मुघल सम्राट त्यानं आपलं जे साम्राज्य आहे ते संपूर्ण देशभर उभं केलं होतं। आणि औरंगजेब जो होता त्या औरंगजेबानं काय केलं होतं की संपूर्ण देशभर मुघली सत्तेचा अंमल त्यानं अंमलात आणला होता आणि अखंड हिंदुस्थानवर त्याची सत्ता जी आहे ती सत्ता चालवली होती। याचं प्रमुख आणि महत्त्वाचं कारण म्हणजे त्यांच्याकडं असणारं प्रचंड लष्करी सामर्थ्य। म्हणजे प्रचंड लष्करी सामर्थ्याच्या जोरावर ते काय करत होते की भारतावर किंवा इतर प्रदेशांवर देखील त्यांनी अशाच पद्धतीनं सत्ता राबवली। म्हणजे मुस्लिम काळामध्ये लष्करी शिक्षण जे आहे या लष्करी शिक्षणाला फार महत्त्व असलेलं आपल्याला दिसून येईल। त्यानंतर दुसरा प्रकार आहे शिक्षणाचा, तो म्हणजे ललित कला। ललित कलांचं शिक्षण
आता मुघल काळामध्ये ललित कला जी आहे या ललित कलाचा विकास जो आहे त्या विकासाने अतिशय कळस गाठला होता, म्हणजे अत्युच्च पॉइंट ज्याला आपण म्हणतो तो अत्युच्च पॉइंट शिखर कोणी गाठलं होतं तर या ललित कलेनं, कुठल्या काळामध्ये तर मुघल काळामध्ये, म्हणजे औरंगजेबाच्या मुघल काळामध्ये त्यांनी काय केलं होतं की कळस गाठला होता या ललित कलेच्या विकासाचा। आणि कशिदा असेल, जरीकाम असेल, चित्रकला असेल, संगीत असेल, वास्तू असेल व शिल्पकला असेल यासारख्या ज्या काही वेगवेगळ्या ललित कला आहेत, नक्षीकाम, जरीकाम, चित्रकला, संगीत, वास्तू आणि शिल्पकला, या ललित कलांचा विकास मुस्लिम काळामध्ये फार मोठ्या प्रमाणावर झालेला आपल्याला दिसून येतो। म्हणजे मुस्लिम राज्यकर्त्यांनी ललित कलांच्या शिक्षणाकडे देखील विशेष लक्ष दिल्याचे उदाहरणे आपल्याला दिसून येतील, कारण कलाकार, कारागीर, चित्रकार, संगीतकार, वास्तुशिल्पकार यांना राजाश्रय देऊन त्यांना उच्च प्रतीचे शिक्षण देण्याची व्यवस्था मुस्लिम काळातील वेगवेगळ्या राज्यकर्त्यांनी केली होती। म्हणजे कलाकार असतील, कारागीर असतील, चित्रकार असतील, संगीतकार असतील, वास्तुशिल्पकार असतील, ह्या सर्व कलाकारांना त्यांनी काय केलं होतं, राजाश्रय दिला होता, त्यांना प्रोत्साहन दिलं होतं, मानधन दिलं होतं, आणि त्याच्यामुळं अनेक कलाकार जे आहेत ते राजदरबारीच आपली कला जी आहे ती कला सादर करण्याचं काम करत होते। आणि ललित कलाकार जे आहेत त्यांना राजदरबारामध्ये प्रोत्साहन दिलं जायचं। विशेषतः संगीत आणि चित्रकला यांचा विकास फार मोठ्या प्रमाणामध्ये झालेला आपल्याला दिसून येईल। म्हणजे संगीत आणि चित्रकला ह्या ज्या दोन कला आहेत, ललित कला आहेत, त्यांचा विकास फार मोठ्या प्रमाणामध्ये झाला। आणि त्याचं उदाहरण जर आपल्याला सांगायचं असेल तर अकबर जो राज्यकर्ता होता, राजा होता, त्याच्या दरबारामध्ये एक रत्न म्हणून ज्याचा उल्लेख केला जातो तो म्हणजे प्रसिद्ध गायक तानसेन। म्हणजे तानसेननं, आपल्याला माहिती आहे की तानसेननं आपल्या सुरांच्या माध्यमातून दिवे लावण्याचा प्रकार घडवून आणला होता। म्हणजे अशा पद्धतीनं जे काम आहे ते काम त्या तानसेनच्या गायनामध्ये होतं, आणि म्हणून तो एक प्रसिद्ध गायक होता की ज्या गायकानं काय केलं होतं, अकबराच्या दरबारामध्ये तो गात होता। त्यानंतर राग आणि रागिणी याविषयीचे संगीत सूर त्या तानसेननं काय केले होते, विकसित केले होते। त्याचबरोबर नृत्यकलासुद्धा, नृत्यकलेलासुद्धा मुस्लिम काळामध्ये राजाश्रय मिळाल्यामुळं ती नृत्यकलासुद्धा फार विकसित झाली होती। आणि परत त्याचं उदाहरण द्यायचं झालं तर अकबराच्या दरबारामध्ये अनारकली ही प्रसिद्ध नृत्यांगना होती, अनारकली ही प्रसिद्ध नृत्यांगना होती। चित्रकलेचा विचार केला तर चित्रकलेच्या विकासाकडे देखील मुस्लिम राज्यकर्त्यांनी विशेष लक्ष दिलेलं आपल्याला दिसून येईल, की ज्याच्यामध्ये जहांगीर हा जो राजा होता तो स्वतः एक उत्कृष्ट चित्रकार होता। म्हणजे जहांगीर हा जो मुस्लिम राजा होता तो स्वतः एक उत्कृष्ट चित्रकार होता। आणि शहाजहानच्या कारकिर्दीमध्ये वास्तुकलेचा जगप्रसिद्ध नमुना म्हणजेच ताजमहलची कलाकृती उभारली गेली। म्हणजे वास्तुकलेमध्ये देखील मुस्लिम काळात वास्तुकलेला देखील किती प्रचंड महत्त्व होतं हे आपल्याला दिसून येईल, की जगातलं सातवं आश्चर्य म्हणून ज्या गोष्टीकडे बघितलं जातं, ज्या कलाकृतीकडे बघितलं जातं, ती म्हणजे आग्रा या ठिकाणी असलेला ताजमहल, आणि आजही तो जगातल्या लोकांचं आकर्षण आहे। मुघल काळामध्ये अशा अनेक इमारती ज्या आहेत त्या इमारती उभारल्या की ज्या वास्तुकलेच्या अतिशय उत्तम उदाहरणं म्हणून आपल्याला सांगता येतील। उदाहरणार्थ जसं आत्ताच म्हणलं की आग्र्याचा ताजमहल असेल, त्याचबरोबर आग्र्याचा लाल किल्ला असेल, दिल्लीचा लाल किल्ला असेल, फतेहपूर सिक्रीचा बुलंद दरवाजा असेल, औरंगाबाद या ठिकाणी असणारा बीबी का मकबरा असेल, यासारखे जे वेगवेगळ्या कलाकृती वास्तुकला त्या काळामध्ये तयार झाल्या ते काय होते की ललित कलांचं एक उत्कृष्ट नमुना असल्याचे आपल्याला दिसून येईल। त्यानंतर तिसरा प्रकार आहे तो म्हणजे हस्तकलांचे शिक्षण, हस्तकला। म्हणजे मुस्लिम काळामध्ये वेगवेगळ्या हस्तकलांचं शिक्षण जे आहे ते शिक्षण दिलं जात होतं। तर त्यामध्ये नक्षीकाम असेल, जरीकाम असेल, कशिदा काम असेल इत्यादींचं शिक्षण जे आहे हे शिक्षण मुस्लिम काळामध्ये देण्याची व्यवस्था केलेली होती। म्हणजे हस्तकला ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत की ज्याच्यामध्ये नक्षीकाम, जरीकाम, कशिदाकाम यासारखं जे काम आहे त्याचं शिक्षण देण्याची व्यवस्थासुद्धा मुस्लिम राज्यकर्त्यांनी केलेली आपल्याला दिसून येईल। त्या काळी हस्तकलांचे शिक्षण देण्यासाठी वेगळ्या अशा प्रकारच्या तांत्रिक शिक्षण संस्था नव्हत्या किंवा प्रशिक्षण संस्था नव्हत्या, मात्र हे जे हस्तकलांचे शिक्षण आहे
हे शिक्षण पारंपरिक पद्धतीने कुटुंबातच दिलं जात होतं, म्हणजे कुटुंबातच वडील आपल्या मुलाला हे कला जी आहे ही कला शिकवण्याचं काम केले जायचे. मात्र अशा कलाकारांना मुस्लिम राजवटीमध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये प्रोत्साहन दिलं गेलं की ज्यामुळं ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या हस्तकला आहेत त्या हस्तकला काय झाल्या, विकसित झाल्या. आणि हस्तकलांमध्ये युद्ध सामग्री तयार करण्याची देखील एक हस्तकला मुस्लिम काळामध्ये प्रचलित होती. म्हणजे युद्ध सामग्री, युद्धासाठी लागणारं जे काही वेगवेगळं साहित्य आहे, उदाहरणार्थ नावा तयार करणे, नावा किंवा बोटी तयार करणं, रथ तयार करणं, रथबांधणी करणं, वेगवेगळे हत्यारं किंवा शस्त्र ज्याला आपण म्हणतो त्या शस्त्र तयार करणं, यासारख्या गोष्टी ज्या आहेत त्या गोष्टींच्या शिक्षणाला मुस्लिम काळामध्ये फार महत्त्व दिलं गेलेलं आपल्याला दिसून येईल. आणि त्यामुळंच काय व्हायचं की त्या कलाकारांना किंवा कामगारांना भरपूर कामधंदा आणि त्याचा मोबदला देखील भरपूर मुस्लिम काळामध्ये मिळत असलेला आपल्याला दिसून येईल. त्यानंतर चार नंबरचा शिक्षणाचा प्रकार आहे तो म्हणजे स्त्री शिक्षण. स्त्री शिक्षण हे देखील एक महत्त्वाचं शिक्षण मुस्लिम काळामध्ये दिलं जात असलेलं आपल्याला दिसेल. कारण मुस्लिम काळाचा जर आपण विचार केला तर मुस्लिम काळामध्ये फार पूर्वीपासून पडदा पद्धती अस्तित्वात होती. पडदा पद्धती म्हणजे स्त्रियांनी पडद्याच्या आतमध्येच राहायचं, पडद्याच्या बाहेर न येता आतमधूनच त्यांचं जे काही बोलणं असेल, शिक्षण असेल ते करायचं. किंवा आज देखील आपण बघतो की अनेक मुस्लिम स्त्रिया ज्या आहेत त्या मुस्लिम स्त्रिया बुरखा घातल्याशिवाय घराच्या बाहेर पडत नाहीत. म्हणजे मुस्लिम संस्कृतीचं ते एक वैशिष्ट्य आहे पडदा पद्धती किंवा बुरखा घालणं. तर भारतामध्ये ही जी काही पडदा पद्धती होती ती मुस्लिम काळामध्ये फार काटेकोरपणे पाळली जात होती. आणि त्यामुळं स्त्रियांना सार्वजनिक ठिकाणी जाण्याची मुभा नव्हती किंवा त्यांना बंदीच होती. सार्वजनिक ठिकाणी त्या स्त्रिया जाऊ शकत नव्हत्या. आणि त्यामुळंच मुलींना देखील शिक्षणासाठी मदरसामध्ये जाण्याची परवानगी नव्हती. म्हणजे मदरसा की जे उच्च शिक्षणाचं ठिकाण मुस्लिम काळामध्ये होतं त्या उच्च शिक्षण घेण्यासाठी मदरसामध्ये जाण्याची परवानगी मुलींना मुस्लिम काळामध्ये नव्हती. कारण मुस्लिम काळामध्ये असणारी पडदा पद्धती त्यामुळं ते बाहेर जाऊ शकत नव्हत्या. परंतु मक्ताबामध्ये प्राथमिक शिक्षणासाठी मुलींना जाण्याची परवानगी होती. म्हणजे प्राथमिक शिक्षण घेण्यासाठी लहान वयोगट असताना त्या मुलींना मक्तामध्ये जाण्याची परवानगी होती. मात्र उच्च शिक्षण घेण्यासाठी मोठी झाल्यानंतर त्या मुलीला मदरसामध्ये जाण्याची मात्र परवानगी नव्हती. मुस्लिम राजवटीमध्ये मुलींना लेखन, वाचन व अंकगणित शिकवण्याची सोय होती. म्हणजे लेखन, वाचन आणि अंकगणित ही जी काही मूलभूत कौशल्य आहेत ही मूलभूत कौशल्य शिकवण्याची परवानगी मुलींना त्या ठिकाणी होती. अनेक स्त्रिया ज्या आहेत अनेक स्त्रियांनी साहित्य क्षेत्रामध्ये सुद्धा आपलं योगदान दिलेलं मुस्लिम काळामध्ये आपल्याला दिसून येईल. म्हणजे अनेक स्त्रिया मुस्लिम काळातल्या साहित्य क्षेत्रामध्ये देखील चमकल्या होत्या. त्याचं उदाहरणच द्यायचं झालं तर सम्राज्ञी नूरजहा ही सम्राज्ञी जी होती ही एक विद्वान स्त्री होती आणि तिनं राज्यकारभारसुद्धा अतिशय उत्तम प्रकारे केल्याची उदाहरणं आहेत. त्याचबरोबर राजकन्येच्या शिक्षणाची व्यवस्था ही राजवाड्यातच केली जात होती. म्हणजे मदरसामध्ये बाहेर जाण्याची परवानगी नव्हती किंवा राज्यकर्त्यांच्या मुलींना साधारणपणे शिक्षण देण्यासाठी उस्ताद नेमले असायचे. उस्ताद किंवा मौलवी जे आहेत ते मौलवी राजवाड्यामध्ये जाऊन शिक्षण देण्याचं काम करायचे. मुलींना जे श्रीमंत लोक होते ते श्रीमंत लोकसुद्धा आपल्या मुलींना स्वतःच्या घरीच शिक्षण देण्याची व्यवस्था करत होते. कारण पडदा पद्धतीमुळं स्त्रियांना बाहेर जाण्याचं स्वातंत्र्य त्या काळामध्ये नव्हतं. आणि संगीत शिक्षण देण्यासाठी उस्ताद नेमले होते की ज्या संगीत उस्तादांच्या माध्यमातून मुस्लिम काळातील स्त्रियांना संगीत शिक्षण दिलं जात होतं की ज्याच्यामध्ये सुलतान रजिया, बाबराची मुलगी राजकन्या गुलबदन, औरंगजेबाची मुलगी झब्बुनिसा अशा वेगवेगळ्या ज्या राजघराण्यातील स्त्रिया आहेत त्या स्त्रिया वेगवेगळ्या कलेमध्ये निपुण असलेल्या आपल्याला दिसून येतील. किंवा शिक्षण त्यांनी घेतलेलं चांगलं आपल्याला दिसून येईल की झब्बुनिसा ही जी औरंगजेबाची मुलगी होती ही अरबी आणि फारशी दोन्हीही भाषेमध्ये विद्वान होती. त्याचबरोबर सुलताना सुलिमा, मुमताज महल, जहाआरा
शास्त्रिया साहित्य आणि कलेमध्ये उच्च शिक्षित होत्या. म्हणजे मुस्लिम काळामध्ये सुद्धा ज्या काही राजकन्या होत्या किंवा उच्च श्रीमंत घराण्यातली ज्या स्त्रिया होत्या त्या स्त्रियांना शिक्षण घेण्याचा पूर्ण अधिकार होता किंवा राजवाड्यामध्येच त्यांच्या शिक्षणाची सोय केली होती. आणि यावरून मग आपल्याला असं म्हणता येईल की राजघराण्यातील आणि श्रीमंत घरातील काही स्त्रियांना शिक्षण मिळत होतं, मात्र इतर सामान्य मुस्लिम स्त्रिया ह्या शिक्षणापासून दुर्लक्षित झालेल्या होत्या. कारण मदरसामध्ये त्यांना जाण्याची परवानगी नव्हती आणि स्वतःच्या घरी बोलवून शिक्षण द्यायचं असेल तर पैसा गरजेचा होता. आणि म्हणून राजघराणी आणि श्रीमंत लोकच आपल्या मुलींना उच्च शिक्षण किंवा वेगवेगळ्या कला शिक्षण देऊ शकत होती. सर्वसामान्य लोकांना हे शिक्षण देता येत नव्हतं. त्यानंतर पाचवा आणि शेवटचा प्रकार आहे मुस्लिम काळातला, तो म्हणजे वाङ्मयाचा इतिहास. वाङ्मय साहित्य जे आहे त्याचा इतिहास हा देखील मुस्लिम काळातील शिक्षणाचा एक प्रकार आहे. मुस्लिम काळामध्ये मुस्लिम वाङ्मयाचा फार मोठ्या प्रमाणामध्ये विकास झालेला आपल्याला दिसून येतो. कारण याच्या पाठीमागचं कारण म्हणजे मुस्लिम जे राज्यकर्ते होते हे मुस्लिम राज्यकर्ते या वाङ्मयीन वैभवाबाबत फारच जागृत होते. म्हणजे वाङ्मयीन इतिहासाबाबत किंवा वाङ्मयीन विकासाबाबत फार जागृत होते. ते आपल्या ऐतिहासिक घटनांचा इतिहास लिहिण्यासाठी लेखकांची नियुक्ती करत होते. म्हणजे आपण जे काही सामर्थ्य गाजवलेलं आहे, युद्ध जिंकलेले आहेत, त्याचा इतिहास लिहिण्यासाठी त्यांनी काय केलं होतं, लेखकांची नियुक्ती केली होती. आणि त्या लेखकांच्या माध्यमातून आपला इतिहास ते काय करत होते, लिहित होते. त्यामुळे आपणाला मुस्लिम काळातील इतिहास लिखित स्वरूपामध्ये उपलब्ध होतो. म्हणजे मुस्लिम काळातील इतिहास बघा आपल्याला भरपूर प्रमाणामध्ये उपलब्ध आहे. याचं कारण म्हणजे मुस्लिम काळामध्ये अशा प्रकारचे इतिहास लिहिण्यासाठी सेपरेट व्यक्तींची नेमणूक केली होती, लेखकांची नेमणूक केली होती. आणि त्यामुळे वाङ्मयाचा इतिहास जो आहे तो मुस्लिम काळामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये झालेला आपल्याला दिसून येईल. आपण बाहेरच्या देशातून भारतामध्ये आलो आहोत या वास्तवाची मुस्लिम राज्यकर्त्यांना जाणीव होती. म्हणजे आपण भारतातले नाही, आपण बाहेरून भारतामध्ये आलोत आणि आपण भारतामध्ये राज्यसत्ता प्रस्थापित केलेली आहे. त्यामुळं मुस्लिम राज्यकर्त्यांनी इस्लाम धर्माचा प्रसार करून मुस्लिम धर्मियांची संख्या वाढवण्याचा सुद्धा प्रयत्न केला. म्हणजे इस्लाम धर्माचा प्रसार करणं, मुस्लिम धर्मियांची संख्या वाढवणं आणि त्याचबरोबर भारतीय संस्कृती जी आहे ती भारतीय संस्कृतीसुद्धा अंगवळणी पाडण्याचा प्रयत्न केला. कारण भारतामध्ये जर राहायचं असेल तर भारतीय संस्कृतीसुद्धा आपल्याला ज्ञात असणं गरजेचं आहे हे त्यांना माहीत होतं. आणि त्यामुळं भारतीय संस्कृतीसुद्धा अंगवळणी पाडण्याचा त्यांनी प्रयत्न केला. आणि म्हणूनच त्यांनी साहित्य आणि संस्कृतीच्या क्षेत्रामध्ये अनेक पुस्तके लिहिण्यासाठी व्यक्तींना प्रोत्साहित केल्याची उदाहरणे आढळतात. म्हणजे साहित्य आणि संस्कृतीच्या क्षेत्रामध्ये अनेक पुस्तकं मुस्लिम राजवटीमध्ये लिहिली गेलेली आहेत की ज्याच्यामध्ये आपल्याला उदाहरण म्हणून सांगता येईल की झियाउद्दीन बारुणी यांचा तवारीख ए फिरोज शहा ह्यासारखं पुस्तक साहित्य होतं, किंवा यहीना अब्दुल्लाचा तारीख ए मुबारक शाही या प्रकारचं साहित्य होतं. बाबर जो होता त्या बाबराचं आत्मचरित्र बाबरनामा होता. त्यानंतर अब्दुल फजलचे ऐने अकबारी आणि अकबरनामा यासारखं साहित्य विकसित झालं होतं. म्हणजे अशा पद्धतीनं लेखकांना प्रोत्साहन दिलं जात होतं. आणि त्यामुळं मुस्लिम काळामध्ये वाङ्मयाचा इतिहास जो आहे तो वाङ्मयाचा इतिहास फार मोठ्या प्रमाणामध्ये लिहिला होता. आणि बाबर जो होता तो बाबर स्वतः एक उत्तम कवी होता. म्हणजे स्वतः एक तो उत्तम कवी होता. कारण राज्यकर्त्यांनी कलात्मक आणि साहित्यिक दृष्टिकोन विकसित करून वाङ्मयाच्या क्षेत्रामध्ये त्यामुळेच फार मोठी भर घातली किंवा फार मोठा विकास केलेला आपल्याला दिसून येईल. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण मुस्लिम काळातील शिक्षणाचे जे काही प्रकार आहेत ते मुस्लिम काळातील शिक्षणाचे प्रकार, लष्करी शिक्षण, ललित कला, हस्तकलांचे शिक्षण, स्त्री शिक्षण आणि वाङ्मयाचा इतिहास विकास या पाच प्रकारच्या शिक्षणाचा अभ्यास या व्हिडिओच्या माध्यमातून केला आहे. ही माहिती जर आपणाला आवडली असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका.